सोहरा मराठी में कहते हैं सेलिब्रेशन को, और सेलिब्रेशन अलग अलग किस्म का होता है, और ये जो सेलिब्रेशन है वो बहुत ही अलग किस्म का है, और जब तक कि आप ये फिल्म नहीं देखेंगे तब तक ये किस किस्म का सेलिब्रेशन है इसका पता आपको नहीं चलेगा, और इसकी उत्सुकता तभी बढ़ती है तब लोग ये जानना चाहते हैं कि ये सेलिब्रेशन, ये सोहरा किस लिए हो रहा है। इस फिल्म को निर्देशित कर रहे हैं, इस फिल्म के जो डायरेक्टर हैं वो हैं गजेंद्र अहिरे, उन्होंने ये फिल्म लिखी भी है, और इस फिल्म में बहुत सारे कलाकार हैं, उनमें से मैं एक हूँ, और शिल्पा तुड़सकर इस फिल्म में है जो मेरी वाइफ का काम कर रही हैं, और लोकेश गुप्ते इस फिल्म में है, विक्रम गोखले जी इस फिल्म में हैं, और मोहन जोशी भी इस फिल्म में एक अच्छा और बहुत ही अहम किरदार निभा रहे हैं। बहुत सारे लोग इस फिल्म में हैं, और बगड़िया साहब इस फिल्म को प्रोड्यूस कर रहे हैं, और सुरेश जी इस फिल्म को प्रोड्यूस कर रहे हैं, ये दोनों मिलकर इस फिल्म को आगे बढ़ा रहे हैं, और इन दोनों की इंथुजियाज़म को देखकर हम लोग सब प्रभावित हैं और इंस्पायर्ड भी हैं, और हम अपना काम करने की कोशिश कर रहे हैं सब लोग। अच्छा संगीत भी है, आज एक गाने का शूट इस पर चल रहा है आज के दिन, और ये दिन जो है आज की शूटिंग का आखिरी दिन है। मैं सर ये भी कहना चाहूँगा कि काफ़ी समय से आप फिल्म अभिनय में जुड़े हैं, खासकर मराठी फिल्म की बात कर रहे हैं, तो आप देख रहे हैं कि काफ़ी क्रिटिक्स से भी मतलब तारीफ मिलती है और बिजनेस भी काफ़ी अच्छा हो रहा है, तो क्या कहना चाहेंगे, कितने गर्वित महसूस करते हैं मतलब मराठी फिल्म इंडस्ट्री के पार्ट होने पर? ये मराठी फिल्म इंडस्ट्री तो मेरे लिए तो आज कोई नई बात है नहीं, बहुत सालों पहले मैंने मराठी फिल्म इंडस्ट्री में एज अ चाइल्ड एक्टर काम करना शुरू किया था, उसके बाद ही मैं हिंदी में आया, बतौर बाल कलाकार मैंने हिंदी में भी काफ़ी फिल्में की, लेकिन आज मुझे इस चीज़ की खुशी हो रही है कि आज हिंदी फिल्म इंडस्ट्री जो कि मुंबई में कार्यरत है और उनका सब बस्तान जो है वो मुंबई में बहुत अच्छी तरह चल रहा है, बावजूद इसके हिंदी फिल्म इंडस्ट्री के काफ़ी लोग अभिमान रखते हैं मराठी फिल्म इंडस्ट्री का, क्योंकि मराठी फिल्म इंडस्ट्री का दर्जा दिन ब दिन बढ़ते गया है और आज वो हिंदी फिल्म के बिज़नेस को भी टक्कर दे सकता है, ऐसा बिज़नेस मराठी का आज हो सकता है। तो ये देखकर ही काफ़ी लोग कभी कभार ये सोचते भी हैं कि हिंदी फिल्म रिलीज़ करें या ना करें, जो कि पहले मराठी फिल्म वाले सोचते थे कि ये हिंदी फिल्म आ रही है तो मराठी फिल्म रिलीज़ करें या ना करें, आज भी सोचते होंगे, ऐसी बात नहीं है कि आज नहीं सोचते होंगे, लेकिन ये एक सिचुएशन कि हिंदी फिल्म वालों को भी एक बार सोचना पड़े कि हम आएँ या ना आएँ, पहले देखें कौन सी मराठी फिल्म आ रही है, ये मैं समझता हूँ मराठी फिल्म इंडस्ट्री के लिए एक बहुत बड़ी बात है। सर ये भी मैं चाहूँ कि किसी भी क्षेत्र में यू नो यंग एंड फिट रहना काफ़ी ज़रूरी होता है, खासकर एक्टिंग की बात करें तो आपका क्या सीक्रेट है, क्या राज है जो आप इतने यंग और फिट हैं इस एज में? पहली बात तो ये है कि सिर्फ एक्टर बनने के लिए ही आपको सेहत पर ध्यान देना चाहिए, ऐसा नहीं है, बतौर इंसान भी आपको अपनी सेहत पर ध्यान देना चाहिए, भले आप कैमरे के सामने हों या ना हों, क्योंकि अगर आपकी सेहत अच्छी है, आप अगर अपनी सेहत को अच्छा रखना चाहते हैं और रख सकते हैं, तो वो सबसे बड़ी गिफ्ट आप दे सकते हैं अपनी फैमिली को, क्योंकि अल्टीमेटली हम जो कुछ भी करते हैं, जो भी व्यवसाय करते हैं, जो भी बिजनेस करते हैं, जो भी प्रोफेशन में हम लोग काम करते हैं, वो सब तो बहुत इम्पॉर्टेंट होता ही है, लेकिन सबसे ज़्यादा इम्पॉर्टेंट चीज़ हर इंसान के लिए होती है वो है उसकी फैमिली, और हम लोगों में वो संस्कार जो हैं वो बचपन से ही जुड़े हुए हैं, जिसकी वजह से फैमिली की इम्पोर्टेंस हमें बहुत ज़्यादा है, और सिर्फ हमारे घर की फैमिली नहीं बल्कि जो ऑडियंस भी जो आती है, मेरे जैसे आदमी की बात मैं कर रहा हूँ, मैं अपनी ही बात कर सकता हूँ कि मेरी फिल्म देखने के लिए चाहे वो मराठी हो या हिंदी हो, फैमिलीज़ एक साथ आकर मेरी फिल्में देखती हैं, तो फैमिली जितना मेरे लिए इम्पॉर्टेंट है उतना ऑडियंस के लिए भी मैं उतना ही इम्पॉर्टेंट हूँ, फैमिलीज़ के लिए इम्पॉर्टेंट हूँ, तो सेहत मैं समझता हूँ कि जो ऑडियंस भी देखने वाली है उनको भी सही रखनी चाहिए, ताकि वो सही सलामत थिएटर तक पहुँचे और हमारी फिल्म को देखें और उसकी सराहना करें। जहाँ तक कि मेरे फिट रहने का सवाल है, तो मुझे तो फिट मेरे प्रोड्यूसर्स ने रखा है, मेरे डायरेक्टर्स ने रखा है, और उसका श्रेय मैं उन्हें भी देना चाहूँगा। हाँ, थोड़ी बहुत मेहनत खुद भी करता हूँ, जिसका फल मिलता रहता है।
क्या है ये सुरेश जी जो है ना सर, एक गुंदेचा जी हमारे बहुत दोस्त हैं, इनको फिल्म लाइन में बड़ा काम करना है, तो इनकी इन्होंने मतलब बिग शॉट दे आर इन रत्नागिरी, तो कुछ भी हम लोग 100 करोड़ की भी फिल्म प्लान कर रहे हैं, कर सकते हैं, पर इनकी एक इच्छा थी कि यार मैं बेशक राजस्थान में पैदा हुआ लेकिन मेरी कर्म भूमि जो है वो मराठी है, तो लेट मी स्टार्ट माई कैरियर विद मराठी। और फिर मैं एक्साइटेड हो गया जब सचिन साहब ने हाँ भरी, बिकॉज ही इज़ रियली वन ऑफ द बेस्ट एक्टर इन इंडिया, इसके यू कैन कंपेयर विद एनी हिंदी एक्टर। नहीं डिफरेंस वो देखिए, फिल्म तो अच्छी होगी तो कभी भी धंधा है, लेकिन अब इन दिनों में मराठी फिल्मों ने बड़ा बिजनेस खुलने से कम एक इज्जत हो गई। पहले लोग यूँ बोलते थे, मराठी फिल्म बनाने में यूँ समझते थे जैसे प्रोड्यूसर का हालात ठीक नहीं है इसलिए वो ओरिजिनल फिल्म शुरू कर दी। आजकल अब जैसे सुभाष गई ने भी शुरू की, मैं भी बना रहा हूँ, तो अभी रेस्पेक्टफुली नाम लिया जाता है मराठी फिल्म का, और इट्स रियली गुड फॉर द मराठी इंडस्ट्री। सर एक थोड़ा लिखे हट के सवाल है, कोई भी फिल्म निर्माता हो या फिल्म निर्देशक हो, कोई फिल्म बनाता है मनोरंजन के लिए या फिर मतलब समाज को एक संदेश देने के लिए, अभी हाल ही में आपने सुना होगा कि राम गोपाल वर्मा अमेरिकन प्राउन स्टार को लेकर एक फिल्म बना रहे हैं। मैं उनके बारे में कुछ नहीं बोलूँगा, उनकी अपनी वर्किंग है, बट मैं इतना ज़रूर बोलूँगा कि सर जितना मेरा 50 फिल्म भी मेड इट इन हिंदी, एंड अगेन नाउ आई एम मेकिंग विद तमिल में भी बन रही, तेलुगु में भी बन रही, हिंदी में भी बना रहे हैं, लेकिन मेरा ऐसा तजुर्बा है कि हिंदी फिल्मों में या किसी फिल्मों में म्यूज़िक का बड़ा पार्ट प्ले होता है, तो मैं हमेशा राम गोपाल जी को धन्यवाद देता हूँ, उन्होंने उस फिल्म से म्यूज़िक का ही निकाल दिया हिंदी फिल्मों से। तो मैं मिसाल देता हूँ कि आप एक बॉडी से कलेजा ही निकाल दोगे तो कैसे बॉडी काम करेगी, तो राम गोपाल जी वर्मा का अपना वर्किंग है, मेरा अपना जमीन आसमान का फ़र्क है, तो उनके बारे में कुछ नहीं बोलूँगा। और मेरे को रत्नागिरी में बनानी थी मराठी पिक्चर, मैंने पहले से ही किसी साहब को वहाँ लेके गया था, मैं पूरी रत्नागिरी बताई, वो बोल रहे थे कि इधर कर दो उधर कर दो, मैं बोला मेरे को पिक्चर पूरी रत्नागिरी में बनानी, खाली एक गाना है मैंने यहाँ पे शूटिंग किया मुंबई में, बाकी पूरी पिक्चर रत्नागिरी। रत्नागिरी वैसे बहुत अच्छी देखने जैसी है, लोगों के आने जाने के लिए रुकने के लिए सुविधा, हर चीज़ की सुविधा अच्छी लगी, इसलिए रत्नागिरी में बनानी। और रत्नागिरी में मैं वहाँ से पैदा ही हूँ और वहीं से मेरे को वहाँ बनानी, ये रत्नागिरी की मेरी इच्छा है और इसलिए मैंने वो रत्नागिरी के लिए पिक्चर बनाई है, और वही मराठी पिक्चर वहीं पे मैं स्टूडियो में बना रहे हैं प्रीमियर, वहीं पे मैं प्रीमियर करूंगा, ऐसी मेरी तो इच्छा है। आगे अभी देखिए क्या होता है, तो आगे किस तरह की फिल्म बनाना चाहेंगे कोई नहीं, अभी पहले भी और मेरे की नेक्स्ट टाइम भी मेरी पहले मराठी पिक्चर और बनाऊंगा, ये कॉमेडी बनाने की इच्छा है, मराठी पिक्चर मेरे को कॉमेडी में बनाने की है, देखता हूँ अभी ये पिक्चर होने के बाद मैं अगली पिक्चर मराठी पिक्चर के लिए मैं करूँगा ऐसी कोशिश। सोहळा नावाचा सिनेमा है, याच्यामध्ये सचिन पिळगावकर, शिल्पा तुळसकर, विक्रम गोखले, मोहन जोशी, भारत गणेशपुरे अशी कास्टिंग आहे, आणि ज्या पद्धतीने माझ्या आत्तापर्यंत सिनेमामध्ये तुम्ही बघितलं की एक आपल्या भोवतालात जे काय घडतं, जे काय वातावरणामध्ये आपल्या आसपास सराउंडिंगमध्ये जे काय होतं, तर त्याची ती गोष्ट आहेच, अगदी आत्ताची कंटेम्पररी गोष्ट आहे, पण इट इज अबाउट मॅन वुमन रिलेशनशिप म्हणू शकतो आपण, नातेसंबंध म्हणू शकतो, नातेसंबंधाचा गुंता म्हणू शकतो, आणि जो काय स्ट्रेस आला आहे आत्ताच्या कुटुंब पद्धतीवरती, माणूस आता एकेकाळी आपण एकत्र कुटुंबात राहत होतो, मग ती गेली पद्धत आणि छोटं कुटुंब झालं, आता मायक्रो फॅमिली सुरू झाल्यात, माणसं वर्तुळात राहून एकटी राहायला लागलीत, गर्दीत जाऊन एकटी व्हायला लागली, तर तो एक एक एकटेपणा यायला लागला आहे, आणि त्याचा परिणाम संपूर्ण तुमच्या राहणीमानावर, आयुष्यावरती, तुमच्या भोवतालावरती, तुमच्या करिअरवरती, तुमच्या मुलाबाळांवरती, आणि एकूणच आसपास जो काय त्याचा एक परिणाम आहे, तो परिणाम जो साधला जातो आहे त्याच्यावरचा हा सिनेमा असं म्हणता येईल आपला। आणि म्हणजे एकतर तो कौटुंबिक सिनेमा आहे, सामाजिक सिनेमा म्हणू शकतो, सोशल स्टोरी, ड्रामा आहे, सचिनजींनी फार वेगळा आणि हटके रोल केला याच्यामध्ये, त्यांचा एकूणच बॉडी लँग्वेज आणि एक वेगळ्या प्रकारचा परफॉर्मन्स आजवरचा जो काय सचिनजींचा आहे त्याच्यामध्ये एक काहीतरी वेगळं खूप तुम्हाला निश्चितपणे या सिनेमामध्ये बघायला मिळणार असं मला वाटतं। उत्तम म्युझिक झालं आहे सिनेमाचं, नरेंद्र भिडेने म्युझिक केलेलं आहे, आणि हा सगळा प्रतल फार छान आहे बघायला, हा चांगला अनुभव मिळणार आहे। लवकरच सिनेमा येतो आहे माझ्यासोबत, मुकेशजीने आहेत माझ्याबरोबर, सुरेश गुंदेचे सर आहेत, हे निर्माते आहेत माझे, माझ्याबरोबर ह्या सिनेमाला त्यांनी सपोर्ट केला आहे आणि त्यांची पहिली निर्मिती आहे, आणि जसं अनेकदा मी नवीन निर्मात्यांबरोबर काम केलं आहे, अनेक नवीन नवीन निर्माते माझ्याबरोबर काम करत आलेले आहेत वगैरे वगैरे, तर या सिनेमाचा सगळा तो जो काही
प्रोग्रेशन आहे सिनेमाची ती सगळी लक्षात घेऊन त्यांनी सिनेमा निर्मिती ही केलेली आहे आणि मला फार होप्स आहेत या सिनेमाकडनं आणि या नवीन निर्मिती संस्थेकडनं. थँक्यू. हा सिनेमातला डान्स सिक्वेन्स आपण म्हणू शकतो, एक गाणं आहे छानसं आणि नॉट डान्स असं, पण घरामध्ये आनंदातला सोहळा आहे आणि पार्टी चालू आहे आणि त्याच्यामध्ये गातोय लोकेश गुप्ते आणि सचिनजी गात आहेत, शिल्पा तुळसकर आहे, विक्रमजी आहेत या गाण्यामध्ये आणि एक छान गाणं तयार होतं आहे आत्ता. अजून किती गाणी आहेत चित्रपटात? एकूण 5 गाणी आहेत. विविध प्रकारची गाणी आहेत, छान एक जायज आहे, सुंदरसं एक छानशी गजल आहे, एक सेन्सिटिव्ह गाणं आहे, खूप 2 कविता आहेत आणि सर्व प्रकारचं असं उत्तम. रघुनंदन पणशीकरांनी एक क्लासिकल सॉन्ग खूप चांगलं गायलं आहे त्याच्यामध्ये, ते एक गाणं आहे. अवधूत गुप्तेने आत्ता हे गाणं गायलेलं आहे, सचिनजींनी गायलेलं आहे. तर ही 5 गाणी आहेत सिनेमामध्ये आहेत. रत्नागिरीत चित्रपटाचं शूटिंग करण्याचं कारण म्हणजे तिथला निसर्ग, समुद्रकिनारे, तिथले रस्ते, तिथली माणसं, तिथले लोकेशन्स, त्यातली ब्युटी, तिथला ठहराव आणि एक वेगळा लुक. म्हणजे मी पिंपळसाठी अटलांटाला गेलो होतो, अटलांटात शूट केलं मी लंडनला गेलो होतो, मी स्वीडनला गेलो होतो लोकेशन बघायला, मी परदेशी बरेच लोकेशन बघितली. तर एक त्याच्यातलं एक ना भाव आहे, एक भावतो ते जे काय ते. तर असा विचार की आपल्याकडे पण हे सगळं आहे आणि तितकंच समृद्ध आणि तितकंच चांगलं आहे आणि अगदी जवळ आहे कोकणामध्ये, फक्त आपण त्याच्याकडे कशा पद्धतीने बघतोय हाच मुद्दा आहे. तर इतकी रिच लोकेशन्स आपल्याकडे आहेत, फक्त त्याला आपण काय पद्धतीने विजन करतो आणि विज्युअलाइज करतो आणि उतरवतो, एक्झिक्यूट करतो, हा भाग आहे. तर तो प्रयोग करायचा होता मला, म्हणून एक तर रत्नागिरी आणि माझे निर्माते रत्नागिरीचे, तर तिथे ते एक एस्टॅब्लिशमेंट होती आणि एक सपोर्ट मिळाला, त्यामुळे रत्नागिरीतल्या सुंदर निसर्गामध्ये आम्ही याचं चित्रीकरण केलेलं आहे. सध्या मराठी चित्रपटसृष्टीला सोनेरी काळ सुरू झाला आहे, मला अजिबात असं वाटत नाही की मराठी चित्रपटसृष्टीला सोनेरी काळ वगैरे आलेले आहेत. ह्या सगळ्या बाता मारायच्या गोष्टी आहेत, असा काही सोनेरी काळ वगैरे नाही आहे. संघर्ष आहे आणि लोक संघर्ष करत आहेत पण चांगले सिनेमे निर्माण करत आहेत. संख्यात्मक दृष्टीने, गुणात्मक दृष्टीने मराठी सिनेमा निश्चितपणे वाढलेला आहे, तो आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलेला आहे. त्याच्यावरती नवीन लोकांनी, ज्या सेन्सिटिव्ह डिरेक्टर्स, लेखक, निर्माते नवीन आलेले, या सगळ्यांनी खूप मेहनत केली आहे. त्या मेहनतीचं फळ आहे की आत्ता त्याला डिजिटल मार्केटमध्ये आंतरराष्ट्रीय प्रतलावरती त्याचा ॲक्सेप्टन्स सुरू झालेला आहे. ही गोष्ट खरी आहे, पण असं काही सोनेरी बिनेरी दिवस मला अजिबात वाटत नाही. त्याच्यासाठी खूप मेहनत आहे आणि ती करायला हवी. म्हणजे नुसता सिनेमा निर्माण केला आणि तो पळायला लागला असं काही फार सुगीचं चित्र नाही आहे. सिनेमा निर्माण केल्यानंतर त्याची स्ट्रॅटेजी ठरवायला पाहिजे आणि त्याला तशा पद्धतीने त्याला सिनेमा हा प्रेक्षकांसाठी बनतो, तो प्रेक्षकांना पोहोचवण्यासाठीची जी काही स्ट्रॅटेजी आहे, जे काही परिश्रम आहेत ते घ्यायला हवेत आणि त्याच्यातनं तो सिनेमा तिथपर्यंत पोहोचणार आहे. तर मला असं वाटतं सोहळा ह्या अपेक्षा पूर्ण करेल. एकतर के सी बोकाड्यांसारखे नावाजलेले आणि अनुभवी निर्माते माझ्यासोबत आहेत, शिवाय माझ्यासोबत सुरेश सेठ आहेत किंवा मुकेशजी आहेत, ह्या सगळ्यांनी ज्या पद्धतीने त्या प्रोजेक्टकडे बघितलेलं आहे. तर आपण व्यवसायात उतरताना, एखादा व्यवसाय करताना ज्या काही काळजी घ्यायची आहेत एखाद्या व्यावसायिक म्हणून, तर त्या पद्धतीची स्ट्रॅटेजी आखली आहे. त्यामुळे मला असं फार वाटत नाही की प्रेक्षक आणि सोहळा यांच्यामध्ये फार अंतर राहील अशी माझी आत्ता अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने जी काही पावलं उचलायची ती आम्ही उचलतो आणि ती मेहनत सगळ्यांनी मिळून करायची सुरुवात झालेली आहे. एक पेट्रोल आहे ना, तुम्हाला असं का वाटलं की रत्नागिरीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा शूटिंग चालू, तुमचा अनुभव काय होता सिनेमा शूट होत असतानाचा? सोहळा दरम्यान जे पण ॲक्च्युली आपण काम केलं ते फक्त हेतू एवढंच होतं की एक आपल्या रत्नागिरीमध्ये पण ते पिक्चर प्रभावी व्हावं आणि तिकडची कोकणातले जे निसर्ग वगैरे आहे ते महाराष्ट्रात सगळ्यांना, म्हणजे जे पण इतर सृष्टीमधले जे कामं करणारे डिरेक्टर्स वगैरे आहेत त्यांना पण कळावे की तिथे खूप सारं आहे वस्तू आणि ते तिथपर्यंत पोचावं म्हणून सोहळा केला गेला. बरं, सोहळाची जी कन्सेप्ट सरांनी आम्हाला सांगितली ती ज्या सांगितल्याप्रमाणे जे आजच्या तारखेला पिक्चर पाहिजे की जे कौटुंबिक रिलेटेड मॅटर चालले आहेत आजच्या तारखेला त्या विषयाला धरून ती स्टोरी होती आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप आवडली की आता मराठी सृष्टी काय आहे की प्रत्यक्षात ज्या गोष्टी चालल्या आहेत त्या गोष्टी 100% सिनेमा थ्रू गेले ना तर त्याचा प्रभाव लगेच पडतो आणि तीच वस्तुस्थिती ह्यांनी जेव्हा सब्जेक्ट सांगितला ते आम्हाला आवडलं ते की खरोखर ह्याच्या जी गरज पण आहे आणि ती गरज एक चांगल्या सिनेमा थ्रू, म्हणजे आता याच्यात त्याच्यात आता चांगली गाणी लागतात किंवा जे पण चांगले लोकेशन सीन्स हे जे पाहिजे किंवा ॲक्टर्स हे पोचवण्याकरता जे पाहिजे ते मेहनत जी सरांनी घेतली आहे ती खूपच घेतली आहे
आणि त्यांनी जे फिट टू फिट लोकेशन जे सर आता बोललेच की इंटरनॅशनल लेवलचे जेव्हा त्यांनी सगळ्या गोष्टी बघितल्या आणि जेव्हा ते रत्नागिरी झाले तेव्हा त्यांनाही त्या गोष्टी खूप आवडल्या आणि ते कनेक्टेड वाटल्या, तर तेही ग्रहित धरून आणि एक टॉपिक सुंदरसा लोकांपर्यंत पोहोचावा की जेणेकरून आजच्या तारखेला मराठी इंडस्ट्रीमध्ये किंवा आपले जे आत्ताच्या ज्या घडीचे मुलं आहेत जे प्रॉब्लेममध्ये आहेत त्यांना सपोर्ट करण्यासाठी किंवा हे ज्या निर्णय घेतले जातात काही काळानंतर जे या मूवीमध्ये कळेलच त्या कुठे चुकतात त्या ह्याच्यामध्ये कळणार आणि त्या विषयाला त्यांच्यापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं होतं, आजच्या तारखेला खूप गरजेचं होतं. मराठी फिल्म जो है वो ना कि हीरो ओरिएंटेड नहीं है, वो कहानी ओरिएंटेड है, वो कंटेंट ओरिएंटेड है. यहाँ कंटेंट हीरो होता है, सेटअप होता है, बनाने वाले कौन है, लिखने वाले कौन है, काम कौन कर रहे, किस तरीके से पिक्चर बन रही है, एक तरफ है. बट एक तरफ आप देखा जाए तो ऐसा भी नहीं है क्योंकि नए लड़कों ने आके इतना अच्छा मराठी फिल्म सिनेमा बना दिया है कि लाइक आप शाला फैंड्री किला कोर्ट ये अगर देखा जाए तो इसमें कोई नहीं था कि जिस जो बॉक्स ऑफिस को ड्रॉ कर सके वगैरह वगैरह. बट एक बहुत मजबूत कंटेंट है और मजबूत कंटेंट को सपोर्ट करने वाला मराठी आदमी है जो देखता है सिनेमा और सिनेमा को सपोर्ट करता है. मराठी इंडस्ट्री कंटेंट को सपोर्ट कर रही है. मराठी के जो सेलर्स बायर्स और जो जो इस इंडस्ट्री को चलाने वाले लोग हैं वो इस कंटेंट को समझते हैं, इसलिए मराठी सिनेमा में अच्छी फिल्में बन रही है. खूप
दिवसांनी सचिनजीं बरोबर एक तर चित्रपट करते आणि गजाची फिल्म आहे गजेंद्र अहिरेंची गजा मित्र आहे माझा जुना सो रोल उत्तम आहे अगदी खूप विस्तारितपणे मी फार सांगत नाही कारण त्यातली गंमत जरा जाईल पण पास्ट आणि प्रेझेंट थोडं फ्लॅशबॅक थोडं आत्ता असं करत करताना कुठल्याही कलाकाराला खूप मजा येईल असा रोल आहे कमी म्हणेन नक्कीच त्यात सचिनजींसारखे कलाकार समोर असल्यावर सगळ्याचीच शिकस्त होतं त्यामुळे मजा आली करताना सोहळा इंग्रजीत सांगायचं तर सेलिब्रेशन जी गोष्ट आपण खूप एन्जॉय करतो आपल्याला आवडतं करायला अशा आपण म्हणू की प्रत्येकानं आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जर असा ठेवला की आयुष्य एक सोहळा आहे आपण घेतो पण खूप गोष्टींचा अतिविचार करत राहिलं तर आयुष्याचं काय होऊ शकतं आणि त्यातनं त्याचे होणारे परिणाम हे फार छान होत नाही त्यामुळे आहे तो आत्ताचा क्षण खूप छान जगणं हिअर अँड नाव ज्याला आपण म्हणतो आणि तो पुरेपूरपणे जगणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि मग त्या प्रत्येक क्षणाचा आणि आपल्या आयुष्याचा होतो बनतो तो सोहळा मी म्हटलं तसं बऱ्याच लेवलपर्यंत आम्ही एकाच काय म्हणूया आपण लाईन ऑफ थॉट आमचा सेम होता त्यामुळे एकदा त्यांना समजावून सांगितलं की त्याला काय हवं आहे की एखाद्या टेकमध्ये त्याचं माझं आणि सचिनजींचं ट्युनिंग खूप चांगलं होतं आणि त्यामुळे खूप पटकन खूप पटापट फार त्रास न करून घेता गोष्टी होतात आणि त्या खूप सोप्या होतात सो त्यामुळे मजा आली आहे खूप थँक्यू